Adri. I'm sorry. म्हणजे मी रोहनवर खूप चिडलो होतो म्हणून मी पटकन बोलून गेलो. नाही पण कावेरी, जे झालं ते अगदी योग्य झालं. बरेचसे गैरसमज दूर झालेत. हे बघ, मी आधी कसाही वागलो असेन पण रोहनकडनं माझी ही अपेक्षा नव्हती. मला कधीच वाटलं नाही की रोहन असा वागेल म्हणून मी जास्त चिडलो. आय एम सॉरी. सॉरी तर मी म्हणले पाहिजे. मी वाटेल तसे बोलले तुम्हाला. तुझा मुद्दा करेक्ट होता ना. आज तू नसतीस बोलली तर उद्या आई बोलली असती, बाबा बोलले असते, कोणी बोललं असत. बॉटम लाईन काय आहे, आपल्याला सगळ्यांना रोहन हवाय आणि आपण सगळे मिळून त्याला माफ करणार. वाईट या गोष्टीच वाटतंय भाऊजी. आपण किती त्यांना माफ केलं ना, तरी ते स्वतःला माफ नाही करणार. म्हणजे जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत ते घरी नाही येणार आहेत असं म्हणाले. मग रस्त्यावर राहणार आहे का तू? वेडाच आहे. हा, त्यांनी ते 20,000 रुपये खर्च केले होते ना, ते मी तुला देतो. त्याला देऊन टाकशील, त्याला पैशांची जास्त गरज आहे. एक सांगू, त्या 20,000 रुपयांपेक्षा तुम्ही त्यांना जाऊन भेटा. पैशांपेक्षा त्यांना आपल्या माणसांची गरज जास्त आहे. जुनी सवय रोहनची, रागावून रुसून घर सोडून जायचं आणि मी आणायला गेल्याशिवाय यायचं नाही. बघ त्याला घरी घेऊन येतो की नाही बघ. भाऊजी, थँक यू. कसला विचार करताय? तूच उत्तर देतेस आणि तूच प्रश्न विचारतेस. पण मी फक्त रोहनचा विचार नव्हतो करत. घरामध्ये जे काही घडलं ते मी सगळं ऐकलं आणि मला प्रश्न पडला की कुणी कुणाला ओळखलंय. आपण रोहनला की रोहनने आपल्याला? म्हणजे अनुसार एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण केलेले संस्कार रोहन विसरलेला नाहीये. तुला आठवतंय, आपली मुलं जन्माला यायच्या आधी आपण संस्कारांबद्दल खूप बोलायचो, त्यांच्यावरती काय संस्कार करावेत, कसे करावेत. आणि मुलं जन्माला आल्यानंतर ते सगळे संस्कार, आपण जे जे काही ठरवलं होतं ते सगळं केलं आपण. छान तर मुलं मोठी झाली तर तू, मी किंवा आणखीन कोणी जशा चुका करतील तशा चुका त्यांनी केल्या. पण ह्या सगळ्यातून त्यांना सावरलं ते संस्काराने. मला एक कळत नाही की आपण मग रोहनच्या बाबतीत तुझा भाव का करतोय. खरंच इतकं सगळं केलं रोहननी घरासाठी पण एका शब्दाने त्याला बोलता नाही आलं. म्हणजे बघ ना, खर तर परीक्षा आपली होती पण डिस्टिंक्शन मिळवलं त्यांनी आणि आपण काठावरती सुद्धा पास नाही होऊ शकलो. अनुसया,
हे पोरग घरी येईल ना ग? येईल, नक्की येईल. कावेरी आहे ना, तिचे प्रयत्न चालू आहेत आणि मला खात्री आहे ती रोहनला नक्की परत आणेल. जर का तो आला नाही ना परत, मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. आणि जोपर्यंत तो स्वतःला माफ करत नाही ना, तोपर्यंत तो कधीच घरी परत येणार नाही. उशीर झालाय, झोपा तुम्ही आता. तुम्हाला माहितीये नाही तर मलाही झोप येणार नाही. नमस्कार घरपोच. अरे कदम साहेब, या 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 बसा, तुमचीच वाट बघत होतो. काल तुम्ही फोनवर काहीतरी महत्वाचं बोलण्यासंबंधी बोलत होता. हो, ऍक्च्युली महत्वाचं बोलायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवून घेतलं. नाही, मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी आहात आणि महानगरपालिकेला गृहित धरण्याची आजकाल फॅशनच निघाली आहे, नाही का? म्हणजे कशा संदर्भात बोलताय तुम्ही? एक घर आहे, ऍक्च्युली हे घर अशा ठिकाणी आहे जिथे ते असायला नको आहे. अहो, झोपडपट्ट्यांना संरक्षण असतात ओ नगरसेवकांची. नाही नाही, हे घर झोपडपट्टीमधलं नाही आहे, हा एक चौसोपी वाडा आहे. चौसोपी वाडा कुठे? हा बघा, हा वसईचा मॅप आहे. रिक्षा, रोहन. चल घरीच. नाही, मी नाही येणार. अरे असं काय करतोयस? बघ काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. माणसाने जसं करावं तसं भरावं. फिलॉसॉफी झाडू नकोस, चल घरी. चल रुद्र, का हट्ट करतोयस? त्या घरात त्या माणसात तुझ्या समोर सुद्धा उभं राहायची लायकी नाहीये माझी. एक दिन कानाखाली तेच कर, त्याच लायकीच आहे मी. फोन रस्त्यात सगळ्यांच्या समोर पाया पडू का तुझ्या, मग तू येशील का घरी? अरे रुद्र, का हट्ट करतोयस तू? तू का असं करतोयस? रोहन, चुका प्रत्येकाकडनं होतात. माझ्या हातनं नाही झाली का खूप मोठी चूक? फार मोठी चूक झाली आहे माझ्या हातनं. मी घर विकायला निघालो होतो रे, तू तर फक्त घारपुरेला साथ दिलीस. घरावरनं बुलडोझर फिरवणार होतो मी. आई माझ्याशी बोलत नव्हती, मला वाईट टाकलं गेलं होतं. तुझं तसं नाही आहे. तुला माहितीये, रोज संध्याकाळी डोळ्यात पाणी आणून आई खिडकीजवळ बसून तुझी वाट बघत असते. का? तिला तो लहानपणचा रोहन आठवतो, जो रुसून निघून जायचा, पळून जायचा. भूक लागली की घरी यायचा, आईच्याच पदराला डोळे पुसून आईला सांगायचा, आई मला भूक लागली, मला जेवायला. चल चल घरी. चल. नाही रुद्र, नाही, मी म्हणूनच येणार नाहीये. मला माहिती आहे आज आईच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी काळेशी आहे.
पण मला तिच्या डोळ्यामध्ये फक्त अभिमान बघायचा आहे आता. मी चार चौघात तिला मान खाली घालायला लावली. रुद्र, आता मी तेव्हाच येईन जेव्हा माझ्यासाठी चार चौघात तिच्याकडे अभिमानाने बघतील. आणि मग नाही जाणार सोडून कधी, नाही जाणार. आणि हे तू माझं प्रायश्चित्त म्हण, मी स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हण, किंवा माझा स्वाभिमान. रुद्र, लहानपणी मला तू असाच बोलवायला यायचास. त्यावेळेला मी खूप रडायचो. त्यावेळेला तुम्हाला घट्ट मिठी मारून एकच गोष्ट सांगायचास. ती आज नाही सांगणार. लवकर घरी ये. याशिवाय करमत नाही यार. वहिनी, वहिनी, वहिनी आती हूँ. अगं रिया, ये ना बस. वहिनी, हे पैसे. कसले पैसे? 20,000. शालूच्या वेळी तू जास्त दिले होतेस ना ते. अगं रिया, वेडी आहेस का तू? असे कोणी पैसे परत करतात का? वहिनी, मी वेडी नाही आहे, शहाणी आहे म्हणून परत करते. मग मी तुला अतिशहाणी म्हणे. तुझ्या आईंना कळलं तर काय म्हणतील त्या? नाही, शक्य नाही ते. कारण मला 10,000 तसाच्या तसा शालू परत मिळाला. अगं, माझी एक फ्रेंड आहे, ती फॅशन डिझायनर आहे, तिने मला मिळवून दिला. अगं हो, ते बरोबर आहे. पण बहिणी, लग्न म्हणजे काय? भरपूर खर्च आणि दिखाऊपणा, असं म्हणतात. लग्नाचा खरा अर्थ लग्नानंतर कळतो. आणि खरा अर्थ म्हणजे काय? एकमेकांना समजून घेणं. तू असं समज की तो अर्थ मला लग्नाआधीच कळालाय. मॉमच्या खोट्या दिखाव्यापेक्षा या घरातून मिळणारं खरं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यापुढे हे पैसे काहीच नाही. सो प्लीज, नाही म्हणू नकोस. आता माझं ऐकशी, एक सून म्हणून तू या घरात येण्याआधीच घराचा एवढा विचार करतेस हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे घरात सगळे म्हणत होते की अशी सून मिळणं खूप कठीण आहे. मला त्याची आज प्रचिती आली. मोहित खूप लकी आहे. एवढा समजूतदारपणा तू दाखवतेस, माझी आणखी एक इच्छा पूर्ण करशील. रिवाज म्हणून हे पैसे तू ठेव. नाही बहिणी, मी तुला आमची शपथ. प्लीज बहिणी, मॉमचा फोन येतोय, मला निघायला पाहिजे. बर, सावकाश रा, येते मी. या घराची पूर्व पुण्याही खरंच थोर असे.
सर सर अरे तुम्ही कधी आलात? आताच आलो, त्या ऑफिसरला भेटलो मी. गुड. पण तुम्ही मला त्याला का भेटायला सांगितलं ते नाही कळलं सर. ओ साधा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे तो, त्याला भेटून. जाऊ दे, तुम्ही नका जास्त विचार करू. आपलं काम झालं ना? काम चोख झालंय सर, पण हेतू नाही कळला. काही गोष्टी त्या त्या वेळेला कळल्या तर बऱ्या असतात. नाही ते बरोबर आहे, पण तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते नाही कळलं ना. माझ्या डोक्यात जे चाललंय ना ते प्रत्यक्षात उतरल्यावर मजा येईल, आणि ते एकदा प्रत्यक्षात उतरलं की तुम्हाला बघायला मजा येईल. सो वेट फॉर सम टाइम. एकदा जे करायचं आहे ते समोर आलं की मग दिसेलच. काय सर, कसला नकाशा? कसला आहे ते जाऊ दे, कसा आहे ते सांगा. कसा आहे म्हणजे? कसा आहे म्हणजे कसा आहे? बरं आहे, चांगला आहे, म्हणजे छान आहे. छान आहे ना? आता जरा इथे पहा, हे काय आहे माहिती आहे? नाही कळलं. हे देशमुखांचं घर आहे, अनुसूया देशमुखांचं घर, श्रीमंतांचं घर. कावेरी, कुठे बाहेर चाललीस? आई, घरात एक एक चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात, म्हणून आणखी एक चांगली गोष्ट करायला चालले. हे पेपर्स घेऊन तू रोहनला भेटायला चालले अशी अचानक का? आई, आमच्या दोघांमधलं नातं असं कागदांवरती सह्या करून संपेल असं मध्यंतरी रोहनला वाटलं होतं, पण या नात्याची वीण इतकी घट्ट आहे ना, ते असं कागदांवरती सह्या करून तुटणाऱ्यातलं नाही आहे. मला ही जाणीव झाली आहे, आणि हीच जाणीव करून द्यायला मी चालले. आयुष्याच्या आणाभाका घेतलेलं नातं असं तडकाबडकी रागाने नाही संपवताय, आणि ते किती नाही म्हणाले ना, तरी या नात्याची गरज आता आम्हाला दोघांनाही आहे, आणि ते कधीच मान्य करणार नाहीत. हट्टी आहेत ना? चल मीही येते तुझ्याबरोबर. आई तुम्ही नका येऊ, कदाचित तुम्ही आलात तर ते माझ्या समोरही येणार नाहीत. का? मी आई आहे त्याची. आई, म्हणूनच तुम्ही येऊ नका. तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही शिकवलेली तत्व त्यांना तुमच्या समोर नाही येऊ देत, त्यांच्यात तेवढी हिंमत नाहीये. आणि तीच हिंमत, तोच आत्मविश्वास परत मिळवून द्यायला मी चालले. घर तुझे नी माझ, घर श्रीमंताच. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता, त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.